अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, आता संक्रांत जवळ आलेली आहे ना, मग आपण तिळाची वडी बनवूया. आणि तिळाची वडी ना खूप सोपी बनवायला. तुम्ही ना अशा वड्या बनवा आणि संक्रांतीला तिळगुळ म्हणून हीच वडी वाटा. आणि तिळाची वडी बनवायला मी गावरान तीळ घेतले आणि हे ना आपल्या शरीराला खूप पौष्टिक असते. अर्धी वाटी तीळ घेतले, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, ते भाजून त्याचे टरपले काढून घेतले. आणि एक वाटी ना मी गुळ घेतलाय, विळीनी बारीक करून घेतलाय. हे काय केमिकल गुळ नाही, हे साधाच गुळ आहे. तिळाची वडी बनवायला मी ट्रे घेतलाय, याला आपण थोडं तूप घेतलंय, आता ही चुळून घेऊ याला. आणि असं तूप लावलं ना मग वड्या चिटकत नाहीत. तुम्ही एखादं तिळचं ताट घेतलं ना, त्याला जरी तूप लावलं ना तरी चालन. आणि ही तयारी ना आधीच करायची, मग गडबड होत नाही. आता गॅस बारीक आहे, आपण हे तीळ भाजून घेऊ. आणि हे तीळ आहेत ना बारीक गॅसवरच भाजायचे, 4-5 मिनिटात भाजत येत. आणि असे तीळ भाजले ना मग वड्या पण खरपूस लागतात खायला. पहा आता आपले तीळ आहेत ना चटचट वाजायला लागलेत. आता भाजलेत आपले तीळ, काढून घेऊ आपण. ताटलीत काढून मी थंड करून घेते याला. आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून याला ना मी रव्यासारखं बारीक करून घेते. आणि लय बारीक बी नाही करायचे, नाही तर याची ना पापडी बनन आणि याला आहे ना तीळ सुटन. आणि तीळ काय आपण बारीक करणार नाही, तर तीळ अख्खेच घालणार आहेत. ह्या पहा मी शेंगदाणे असे रवेदार बारीक करून घेतले. कढई गरम आहे, आता आपण एक चमचा गावरान तूप घालू त्याच्यात. आता मी गॅस आहे ना एकदम बारीक केलाय आणि तूप पण पगळलंय. आता याच्यात गुळ घालू. आता हे बारीक गॅसवर गुळ आहे ना हे तळून घ्यायचा आपल्याला. आणि हे गुळ आहे ना आपण कापून घेतलाय ना, मग पटपट हे तळवतो, याला काय लय वेळ नाही लागत. आपल्याला आहे ना असं एक तारी दोन तारी पाक नाही करायचा, आपल्याला फक्त या गुळाला आहे ना असं हे तळून घ्यायचं. तुम्ही जर लय मोठा लेकडे ठेवले ना तर गुळ आहे ना पटकनी नाही वितळायचा. आणि पाक बी कर पण आणि वडीची चव बी बदलन. मग पाहता हळूहळू आपला गुळ आहे ना सगळा वितळलाय. तुम्हाला आहे ना माझा काळा मसाला आणि लाल तरीची मिरची घ्यायची असं ना, तर या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुम्हाला आहे ना हे मसाले माझ्या खर्चानी घरपच मिळतील. आतापर्यंत आहे ना लय बाळांनी हे मसाले घेतले, त्यांना खूप आवडले. आणि तुम्ही पण घ्या, तुम्हाला पण आवडते. तुम्हाला माझे मसाले कसे वाटले मला नक्की नक्की सांगा बर का. आपल्या पाकाला कसे बुडबुडे यायला लागलेत, आता आपल्याला असाच पाक करून घ्यायचा. आता याला हलून घेऊ आणि गॅस बंद करू. आता मी गॅस बंद केलाय आणि तुम्ही ना लक्ष देऊन गॅस बंद करायचा, नाही तर मग पाक ना कडक होईन आपला. पाक कडक झाला ना वडी पण कडक होईन. आता हे शेंगदाण्याचं कूट ना याच्यामध्ये घालू. आता थोडे तीळ मी वाटीत काढून ठेवी, त्यान बाकीचे तीळ याच्यात घालू. आता याला आहे ना आपण मिक्स करून घेऊ असे. तुम्हाला जर याच्यात आहे ना सुक्क खोबरं घालायचं असलं ना, तर एक दोन चमचे असं किसून घातलं ना तरी चालन. आणि थोडी विलायची पावडर घालायची असली तर ती घाला. पहा आता आपल्या मिश्रणाचा चांगला गोळा बनून राहिलाय. चांगलं मी असं एक जीव मिक्स करून घेतलंय. आता याला आहे ना लगेच आपण ट्रे मध्ये काढून घेऊ. आहे ना एका बाजूने मी काढून घेते. आणि हे आहे ना गरम आहे, असं काळजीपूर्वक करा, नाही तर हात भाजन. गुलाबण्याला मी तूप लावलंय, आता याने ना सारखं असं पांगून घेऊ, मग चिकटत नाही असं गुलाबण्याला तूप लावल्यावर. ह्या पायाला असं व्यवस्थित तापून घ्यायचं.
थोडा हाताला मी तूप लावलंय असं बोटांना मग चिटकत नाही ना सारग थापते. आता हे सुट्टे तीळ ठेवले होते ना तर असे याच्या उरून टाकायचे असे पांगवून टाकायचे मग वड्या कापल्या ना आपण मग खूप भारी दिसत. तुम्ही असं सुक्क खोबरं जरी वरून घातलं ना किंवा सुक्का मेवा घातला तरी चालन. आता हे सगळे तीळ याच्यात घाले त्याने याला आहे ना चिटकून घेते. आणि अशा हाताने दाबले ना मग चिकटत येत. आणि हे गरम गरम असतानीच करायचं मग हे तीळ आहेत ना सगळे चिटकत येत याला. आता हे गरम आहे ना याला कोमट गार करून मग याच्या वड्या कापू. आता ही कोमट गरम आहे आपण याच्या वड्या कापून घेऊ. आणि हे आहे ना कोमट गरम असतानीच वड्या कापायच्या. एकदा थंड झालं ना मग वड्या कापत नाहीत. आणि अशा कोमट गरम असतानीच वड्या कापल्या ना मग यांना छान आकार येतो आणि थंड झाल्यावर कापता येत नाहीत चांगल्या. आणि थंड झाल्या वड्या कापल्या ना मग तुटत यात. आता मी उभं कापून घेतलंय आता आपण आडवं कापू याला. आता ही कोमट गरम आहे ना पहा किती छान वड्या कापता आल्यात. आता या वड्या आहेत ना अशा थंड करून घ्यायच्या आणि मग यांना काढून घ्यायचं. माझ्या गरम गरम काढा गेलं ना मग या वड्या तुटतील. आता आपल्या वड्या थंड झाल्यात याला आपण काढून घेऊ. आता अनाशी मधी सुरी घालायची नाज्यात काढून घ्यायच्या. पा आता आपल्या वड्या किती भारी निघून राहिल्यात. याचा आकार मी किती छान आलाय आपल्या वड्यांचा. अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या काढून घेऊ. आणि वड्या थंड झाल्या ना डब्यात भरून ठेवायच्या महिनाभर अशा मस्त राहत्यात मऊ मऊ राहत्यात. एक वडी तुम्हाला जवळून दाखविते किती मऊ मऊ झाल्यात का. एक वडी तुम्हाला तोडून दाखवते पा किती मऊ मऊ झाले आतमध्ये बिलकुल कडक नाही झाल्या आणि चिवट नाही झाल्या. आणि या वड्या आहेत ना खातानी दाताला पण चिटकत नाहीत. तुम्हाला एक तिळाची वडी मी खाऊन दाखविली इतकी भारी झाली ना तोंडात टाकली का इरगळती लय भारी झाली एकच नंबर झाली. आणि तुम्हाला माझ्या वड्या आवडल्या असते ना तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. हसा खेळा खूप खूप मजा करा आणि येणाऱ्या संक्रांतीला आजीबाईच्या तिळाच्या वड्या बनवून खा. भेटू पुढच्या रेसिपीला.